आधी प्रदूषण, त्यानंतर पडलेलं धुकं आणि आता पडलेल्या प्रचंड थंडीमुळं राजधानी नवी दिल्लीकर अक्षरशः गारठून गेले आहेत. प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर मागच्या 2 दिवसापासून राजधानी नवी दिल्ली असे सह उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका जो आहे तो मोठ्या प्रमाणात पडल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळतं. त्यामुळं प्रामुख्यानं पंजाबमधील आणि दिल्लीमधील शाळांना जी आहे ती सुट्टी जी आहे प्रशासनाकडनं दिली गेली आहे. पंजाबमध्ये जर प्रामुख्यानं बघायला गेलं तर 10वीपर्यंतच्या शाळांना जे आहे ती 14 जानेवारीपर्यंत सुट्टी दिलेली आहे आणि राजधानी नवी दिल्लीमध्ये 5वीपर्यंतच्या शाळांना 12 जानेवारीपर्यंत सुट्टी जी आहे ती प्रशासनाला दिल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये थंडीसोबतच धुक्याचं प्रमाण जे आहे ते वाढताना बघायला मिळतं. मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतामधील अनेक शहरं जी असतील, प्रामुख्यानं जगाला बघायला गेलं तर पंजाब असेल, चंदीगड असेल, हरियाणा असेल, सोबतच नवी दिल्ली असेल, या ठिकाणी या अनेक शहरांमध्ये गारठा जो आहे तो वाढताना चित्र बघायला मिळतं. त्यामुळे खबरदारी जी आहे ती घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडनं केल्या गेल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते. पुढचे 4 ते 5 दिवस अशाच पद्धतीची थंडी जी आहे अति पडणार असल्याचं देखील हवामान विभागाकडनं सांगितलं गेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील हवामान विभागाकडनं केलं गेलं आहे. कॅमेरामन राजीव गौतम, सर मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.